संत गजानन महाराजांच्या पावन पावलांनी प्रफुल्लित झालेली संतनगरी शेगावमध्ये चंद्रलोक सोसायटीतील राधाकृष्ण मंदिरात भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता अति आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील संपूर्ण लोकांनी अतिशय सुंदर प्रकारे मंदिराची सजावट करून स्त्रियांनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवून रात्री 12 वाजता आनंदोत्सव साजरा करत दुसऱ्या दिवशी सायंकाळी दहीहंडी तथा गोपाळ काल्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने तेथे असलेल्या प्रेक्षकांचे मनोगत घेत दहीहंडीमध्ये गोविंदांनी जो उत्साह दाखवला त्याचा आढावा घेतला. नमस्कार. चंद्रलोक सोसायटी शेगाव राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजातील गोविंद पंडित आज दहीहंडीचा कार्यक्रमात सहभागी होऊन दहीहंडी फिरणार आहे. लहानपणीच एकमेकांना सहाय्य करून जीवनातलं कठीण उद्दिष्टसुद्धा कसं सहज प्राप्त होते अशी शिकवण देणारा हा दहीहंडीचा गेम हा खेळ संघभावना लहानपणी मुलांमध्ये जागृत करता येईल. मुलांना यशस्वीचा मार्ग दाखवणारा हा एक चांगला खेळ. या सगळ्या संस्काराचं मुलं शिकत जातात आणि अशा प्रकारचे खेळ दहीहंडीचा कार्यक्रम दरवर्षी तिथे होत असतो आणि प्रत्येक वर्षी जो उत्साह आहे तो आणखीन वाढत जातो. यावर्षी पण उत्साह आणखी खूप जास्त वाढलेला आहे आणि सगळी लहान मंडळी आणि सोबतच मोठी पण खूप आस्वाद घेत आहे या पूर्ण कार्यक्रमाचा. आणि सगळ्यांनी अशीच दहीहंडी तिथे शेगावमध्ये पण सेलिब्रेट करावी. यावेळी संपूर्ण परिसरातील माता भगिनींनी आपापल्या लहान लहान चिरंजीवांना श्रीकृष्ण वेशांमध्ये सुद्धा येथे आणले होते. पाहूया एक विशेष अशी झलक. नक्कीच एकंदरीत विविधतेने नटलेला हा भारत आणि भारताचा राज्य हे महाराष्ट्र काय बोलावं आणि काय ऐकावं. गोविंदा आला रे गोविंदा अशा अनेक अनेक गाण्यांपासून गवळणींपासून हा उत्सव प्रत्येक जागेवर साजरा केला जातो. आपण इथे पाहू शकता की लहान लहान मुलं जी आहेत ती कृष्णाच्या वेशामध्ये आलेली आहेत. यांचा आनंद जो आहे तो अतिशय शिगेला गेलेला आहे. उत्साह जो आहे अतिशय फारून आपल्याला दिसून राहिलेला आहे. एवढ्या करता हा जो दहीहंडीचा कार्यक्रम असतो हा संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय आनंदानं प्रत्येक गोविंदा हा साजरा करत असतो. दहीहंडीच्या उंचीकडे निखिल अग्रवाल लक्ष द्या. पहिला प्रयत्न गोविंदांचा रामसेना चंद्रलोक सोसायटी शेगाव. रामसेना चंद्रलोक सोसायटी शेगाव यांचा पहिला प्रयत्न वेदांत पहिल्याच्यावर गेलेला असफल. वेदांत मिश्रा सुरक्षा आरोग्य अंतिम प्रयास के साथ श्री वेदांत मिश्रा रामसेना चंद्रलोक सोसायटी. महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव.